लक्ष दे दे, आता आपण कोणता टॉपिक चालू करणार आहोत? रिव्ह्यू मध्ये स्पेलिंग अँड ग्रामर कोणतं ऑप्शन बाकी राहिलं आहे? स्पेलिंग अँड ग्रामर, काय अर्थ आहे स्पेलिंग अँड ग्रामरचा? समजा आपण बघा, कधी कधी काय होतं, एखादं लेटर लिहून होतो, बरोबर? आपण लेटर लिहून झालो, मग लेटर लिहिल्यानंतर तिथे बघा, मध्ये मध्ये एक रेड कलरची लाईन आलेली असते किंवा ग्रीन लाईन आली असते. आता रेड लाईनचा अर्थ काय? की स्पेलिंग मिस्टेक. आणि ग्रीन लाईनचा अर्थ काय? ग्रामर मिस्टेक. मग समजा ती मिस्टेक झाली असेल तर मिस्टेक चेक कशी करायची, त्यामध्ये बदल कसा करायचा, त्याची आपण प्रॅक्टिस करू आता. समजते? मिस्टेक एखादा असेल ना, आपण स्पेलिंग चुकीची लिहिली, मग चुकीची स्पेलिंग आपल्याला कॉम्प्युटर दाखवतो की कोणता शब्द चुकी झालेला आहे, मग त्याच्याबद्दल सजेशन पण दाखवले जातात. तर बघा कसं ऑप्शन बघणार आहे. इथून एखादा पॅरेग्राफ घेतला, आता पॅरेग्राफमध्ये कोणती चूक आहे का बघायची आहे. मग कुठे जाणार? रिव्ह्यूमध्ये जायचं आहे. कोणतं ऑप्शन आहे? स्पेलिंग अँड ग्रामर, बरोबर आहे? म्हणजे स्पेलिंग अँड ग्रामरमध्ये कोणती चूक असेल तर दाखवतो कॉम्प्युटर. काय ऑप्शन आला वाचा वाचा येते? द स्पेलिंग अँड ग्रामर चेक इज कम्प्लीट. म्हणजे काय? तर स्पेलिंग आणखीन ग्रामर चेक कम्प्लीट झाले, बरोबर आहे? याच्यामध्ये कोणती मिस्टेक आहे का? नाही मिस्टेक. आता असे पूर्ण चेक कम्प्लीट झाले असं का दाखवलं आहे? कारण कॉम्प्युटराइज पॅरेग्राफ आहे, म्हणजे याच्यामध्ये कोणती मिस्टेक असणार का? नाही. मग आपण या वर्डमध्ये थोडीफार मिस्टेक करूया. समजतं ना? थोडं मी समजा साईज वाढवली इथून. होममध्ये जाय, साईज थोडी वाढवली म्हणजे कळून येईल नीट. आता बघा, आय इन्सर्ट वर्ड आहे ना, इन्सर्टचा काय टी मी डिलीट केला, आय एन ए सी आर पर्यंत ठेवला होता, टी डिलीट केला है ना. आता बाहेर क्लिक करतो, दाखवतो ही लाल कलरची लाईन. आता रेड लाईन आली, याचा अर्थ काय? की तिथे स्पेलिंग मिस्टेक्स आहे. हॅलो, इथे चार्ट आहे ना, समजा क्रिएट आहे, तो क्रिएटचा ई डिलीट केला, बघा दाखवतोय. आता हा वाय बघा, कॅपिटलमध्ये आहे ना, बरोबर ना? का कॅपिटल आहे? कारण नवीन वाक्याची सुरुवात आहे. मग ते कॅपिटलमध्ये आपण काय करू, स्मॉलमध्ये लिहू, लिहिलं स्मॉलमध्ये. आता बाहेर क्लिक करायचे. आता इथे कोणती लाईन आली? ग्रीन लाईन आली. इथे कोणती लाईन आली? ग्रीन लाईन आली. समजा इथे नाव लिहिलं एखादं, बघा आली ते पण रेड लाईन. पण आता हे प्रसाद नाव बरोबर आहे ना, मग आपण तिथे पण रेड लाईन का आली तर नंतर पाहू का रेड लाईन आली ती. समजा आता ते होम टॅब आहे, बरोबर आहे? आता एच ओ ई लिहिलं फक्त, नंतर डिलीट केलं, दाखवतो रेड कलरची लाईन. समजलं? आता इथे नवीन अल्फाबेट काय आहे, पहिलं अल्फाबेट आहे ना वाक्याचं, ते कसं असलं पाहिजे? कॅपिटल असलं पाहिजे. आपण इथून जाणून बुजून काय लिहिलं? स्मॉलमध्ये लिहिलं. समजतंय? कधी कधी तिथे पण दाखवेल तो, जिथे चूक असेल तो दाखवणार ते. आता इथे टू कॅपिटल आहे ना, या टूला काय केलं आपण? स्मॉलमध्ये केला, दाखवतो ग्रीन लाईन. समजतंय? हां. आता इथे लक्ष द्या, ह्याच्यामध्ये जे रॉंग झालेले आहेत ते आपण चेक करायचे आहेत. म्हणजे काय करतो आपण, की समजा आपण पूर्ण डॉक्युमेंट लिहून झालं, समजतं ना, कोणत्याही लेटर लिहिलं आहे किंवा एखादा पॅरेग्राफ लिहिला आहे, तो पूर्ण लिहून झाल्यावर काय करायचं आहे, कॉम्प्युटर थ्रू एकदा चेक करायचं आहे की पॅरेग्राफ बरोबर लिहिला आहे की रॉंग लिहिला आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये कोणती चुकीचे लिहिले असतील अल्फाबेट, बरोबर ना, चुकीचे वर्ड लिहिले असतील, तर कॉम्प्युटर आपल्याला सजेशन दाखवतो की हा एक वर्ड चुकीचा आहे, हा एक वर्ड बरोबर आहे, बरोबर आहे? मग कुठून जाणार चेक करायसाठी? रिव्ह्यूमध्ये जायचं. कुठे जायचं आहे? रिव्ह्यू. नंतर कुठे जाणार? स्पेलिंग अँड ग्रामर. रिव्ह्यूमध्ये कुठे जाणार? स्पेलिंग अँड ग्रामरवरती क्लिक करायचे. बघा आला, आता पहिलाच वर्ड दाखवतोय रॉंगमध्ये, है ना. आता हा वर्ड काय देतो, नॉट इन डिक्शनरी म्हणजे काय, तर हा वर्ड डिक्शनरीमध्ये नाही आहे. मग त्याच्यासाठी सजेशन दिलंय की कोणता वर्ड बरोबर असू शकतो तो, बरोबर आहे? आता तुम्ही तो एखादा मिनिंग बघून बरोबर ठरवायचा कोणता वर्ड बरोबर आहे तो. आपल्याला कोणता पाहिजे वर्ड? इन्सर्ट पाहिजे ना. मग तो सिलेक्ट करून काय करायचं आहे? चेंजवरती क्लिक करायचं. कुठे क्लिक करणार आपण? चेंजवरती क्लिक केलं तर काय होणार? जिथे इन्सर्ट वर्ड आहे तिथे हा टी वाला वर्ड येणार, इन्सर्ट वर्ड येणार. समजते? एवढं चेंजवरती क्लिक करायचं. पण समजा आपल्याला वाटतं की ही आपण जी स्पेलिंग लिहिली ना तीच स्पेलिंग बरोबर आहे. समजतं ना? आपल्याला वाटतं आपण जी लिहिली ना स्पेलिंग तीच स्पेलिंग बरोबर आहे. मग अशा वेळी काय करायचं? काय ऑप्शन दिलं आहे? इग्नोर वन्स. काय केलं इथे? इग्नोर म्हणजे काय होणार, तर जो वर्ड आहे तसाच राहणार. समजतं ना? आपल्याला आता माहिती आहे की हा वर्ड चुकीचा आहे. मग आपण इथे इन्सर्ट घेणार आणि काय करणार? चेंजवरती क्लिक केलं, बघा तो वर्ड झाला चेंज. अरे इथे इन्सर्ट.
समजते आता रिज्यूम वरती क्लिक करू म्हणजे पहिल्यापासून स्टार्ट होणार दाखवतो आता क्रिएट आता क्रिएट साठी कोणता अल्फाबेट असला पाहिजे क्रिएट ई असला पाहिजे ना इथे त्याला पण काय करायचं आहे चेंज चेंज ऑल केलं तर काय होणार जेवढे पण चुकीचे वर्ड आहेत क्रिएट तिथे सर्व ठिकाणी चेंज होणार समजा आता एकच वर्ड म्हणून आपण काय केलं चेंज वरती क्लिक केलं आता प्रसाद आता प्रसाद नावाचा वर्ड डिक्शनरीमध्ये असणार का नाही आहे कारण की नाव आहे ना आपलंही म्हणून इथे काय दाखवलं सजेशन दाखवलं त्यांनी काय सजेशन दाखवलंय कॅपिटल बरोबर आपण इथून काय करू शकतो कॅपिटल करू शकतो चला कॅपिटल आता होमसाठी बघा काय दाखवलंय ते दाखवलं अलग अलग सजेशन होम सिलेक्ट करून काय करणार चेंज वरती क्लिक करणार आता इथे बघा वाय हा कसा दिलाय स्मॉलमध्ये दिलाय ना बरोबर आहे मग कॉम्प्युटरने काय सांगितलंय सजेशन काय सांगितलंय कॅपिटलायझेशन म्हणजे काय तर वाय हे वाक्याचं पहिलं अल्फाबेट आहे ना मग ते असं कसं असलं पाहिजे कॅपिटल मग सिलेक्ट केलं आपण दिसतोय वाय इथे कॅपिटलायझेशन दाखवलं यांनी मग तो कॅपिटल वाय सिलेक्ट केला आणि नंतर काय करणार चेंजवरती क्लिक करणार आता इथे बघा टूसाठी पण काय सांगितलं कॅपिटल ना मग सिलेक्ट करायचं कॅपिटल आणि काय करणार इथून चेंजवरती क्लिक करायचं आहे झालं सर्व कम्प्लीट ओके करायचं समजतं एवढं कळलं स्पेलिंग आणि ग्रामरचा अर्थ काय होतो की समजा आपण पूर्ण डॉक्युमेंट लिहून झालं मग लिहून झाल्यानंतर समजा का त्याच्यामध्ये एखादी चूक झाली असेल तर आपण कॉम्प्युटरकडून काय करतो ती चूक दुरुस्त करतो त्याला काय म्हणतो आपण स्पेलिंग अँड ग्रामर समजतं ना कॉम्प्युटर थ्रू काय करतो आपण जी चूक झाली असेल ती चूक दुरुस्त करून घेतो त्यालाच म्हणतो आपण स्पेलिंग अँड ग्रामर मग कुठून चूक केलं ते आपण रिव्ह्यूमध्ये गेलो स्पेलिंग अँड ग्रामरवरती क्लिक केलं होतं समजतं एवढं आता हा आपला पॅरेग्राफ्स आहे बरोबर आहे या पॅरेग्राफ्समध्ये काय करायचं आपल्याला लॉक करून ठेवायचं म्हणजे याच्यामध्ये कोणी चेंजेस नाही करता केले पाहिजेत एखादा डिलीट पण नाही केलं पाहिजे किंवा कोणते चेंजेस नाही करता आले पाहिजेत मग त्यासाठी कुठे जाणार आपण रिव्ह्यूमध्ये कुठे जाणार आपण रिस्ट्रिक्ट एडिटिंग कुठे जाणार रिस्ट्रिक्ट एडिटिंगवरती क्लिक करायचं इथे हॅलो मग यातला पहिला ऑप्शन ऑन करायचा कोणतं दिलं आहे फॉर्मॅट रिस्ट्रिक्शन आहे ना फॉर्मॅटिंग रिस्ट्रिक्शन क्लिक करायच्यावरती नंतर काय दिलं आहे समजतं ना एडिटिंग रिस्ट्रिक्शन याला पण टिक मार्क करा म्हणजे दोन्ही ऑप्शन टिक मार्क करायचे एक दोन बरोबर आहे आणि नंतर कुठे येणार हे दिसतंय ते यस स्टार्ट इन्फोर्सिंग प्रोटेक्शन है ना इथे क्लिक करायचं कुठे जाणार एक नंबर सिलेक्ट करायचा दोन नंबर सिलेक्ट केला नंतर कुठे जाणार आर यू है ना रेडी मग इथे जायचं यस स्टार्ट इन्फोर्सिंग प्रोटेक्शन मग इथे गेल्यावर तो प्रोटेक्शनसाठी एक पासवर्ड मागणार बघा इथे क्लिक केलं हॅलो हा ना इंटर पासवर्ड समजा काय लिहिला 123 पासवर्ड लिहिला री इंटर म्हणजे काय तर पुन्हा तोच पासवर्ड लिहायचा आहे आणि नंतर काय करणार आपण ओके बघा झालं आता इथून येतो ना स्टॉप प्रोटेक्शन मी समजा काय केलं इथला क्लोज केलं आता ह्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला चेंजेस करायचे सिलेक्ट केलं आपण होममध्ये गेलो बघा होतो का चेंजेस पेज लेआउट बॅकग्राऊंड वगैरे आहे का समजतंय नाही ना बॅकग्राऊंड कळलं आपल्याला नको असेल तर डिलीट करू शकतो आपण बघा होतो का डिलीट नाही होतं डिलीट कळलं का कारण का आपण हे पॅरेग्राफ काय केलं आहे रिस्ट्रिक्ट केलं आहे म्हणजे प्रोटेक्शन देऊन ठेवलं आहे पण आता समजा आपल्याला स्वतःला चेंजेस करायचे त्याच्यामध्ये तर आपण काय करणार जे प्रोटेक्शन दिलं ते प्रोटेक्शन घालवणार म्हणजे पासवर्ड देऊन काय करायचं प्रोटेक्शन रिमूव्ह करायचं मग कुठून दिलं होतं प्रोटेक्शन रिव्ह्यूमध्ये गेलो होतो रिव्ह्यूमधून कुठून गेलो होतो रिस्ट्रिक्ट प्रोटेक्शन ना मग पुन्हा त्याच्यावरतीच क्लिक करायचं आहे आणि तिथे क्लिक करून कोणतं ऑप्शन ऑन करणार आपण स्टॉप प्रोटेक्शन काय नाव लिहिला 123 दिला पासवर्ड आणि नंतर कुठे क्लिक करायचं आहे ओकेवरती क्लिक करा समजतंय आता बघा सिलेक्ट करून होममध्ये जायचं आहे बघा झाले ऑप्शन ऑन समजतंय एवढं कळालं कोणते कोणते ऑप्शन बघितले आपण रिव्ह्यूमध्ये काय बघितलं पहिला स्पेलिंग अँड ग्रामर स्पेलिंग अँड ग्रामरचा उपयोग काय तर कोणती मिस्टेक्स वगैरे झाली असेल तर आपण त्याच्यातून चेक करू शकतो कोणतं रॉंग झालं असेल ना तर आपण त्याच्यामध्ये सुधार करू शकतो आणि नंतर कोणता बघितला होता रिस्ट्रिक्ट एडिटिंगमधून काय बघितला होता आपण कोणता कोणता ऑप्शन ऑन करायचा आहे फर्स्ट सेकंड आणखी इथे थर्डवरती जा डायरेक्ट करा एवढी प्रॅक्टिस करा एवढी प्रॅक्टिस हां लक्ष द्या ते आता आपण कोणता टॉपिक चालू करणार आहोत रिव्ह्यूमध्ये स्पेलिंग अँड ग्रामर कोणतं ऑप्शन बाकी राहिलं आहे स्पेलिंग अँड